हाय, वेलकम टू न्यू व्हिडिओ. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे माझ्या पद्धतीनं मी मटण सुक्क कसं बनवते. तर दररोज आपण घरी बनवलेलं म्हणजे मसाला वाटण तयार करून घरी बनवलेलं मटण सुक्क खाऊन जर बोर झालं असेल तर कधीतरी चेंज बनवून आपण अशा पद्धतीनं मटण सुक्क नक्कीच बनवू शकतो. खूप कमीत कमी साहित्यामध्ये आणि पटकन तयार होतं. फक्त एक स्पेशल मसाला यूज करून अगदी छान मटण सुक्क बनतं. तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर मग बघूया माझ्या पद्धतीनं मी मटण सुक्क कसं बनवते. तर मी इकडे 4 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेत आणि 1 मीडियम आकाराचा टोमॅटो तो पण बारीक कट करून घेतला आहे. तर याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो आपल्याला जितकी ग्रेव्ही कमी की जास्त हवे त्याच्यानुसार. आणि हा आहे सुहाण्याचा मटण ग्रेव्ही मिक्स मसाला. अतिशय सुंदर टेस्ट बनते यानं. आणि ह्याचं एक पॅकेट 40 रुपयाला मिळून जातं आपल्याला. जर आपण 500-600 के जी मटण घेत असू तर 40 रुपयेचं एक पॅकेट आपण कधीतरी अफोर्ड करू शकतो थोडीशी टेस्ट चेंज म्हणून. आणि अगदी छान बनतं, हॉटेलसारखी एकदम टेस्ट छान लागते मटणाला. आणि इकडे मी तेल तापायला ठेवलं आहे, थोडंच तेल घातलं आहे. आपण कमी जास्त तेल करू शकतो, आम्हाला थोडं कमी लागतं. तर तेल इकडे तापायला ठेवलं आहे आणि तेल तापले का थोडं चेक करतो आहे आम्ही. तर तेल आपलं छान तापलं आहे. तर इकडे मी म्हणजे कांदे चिरून घेतले होते, ते कांदे ह्याच्यामध्ये घालते आहे. आणि हा कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा, त्याचा कलर चेंज झाला पाहिजे. आणि कांद्याचा एक बघा स्वतःचा असा फ्लेवर असतो, कुठल्याही पदार्थामध्ये घातला तर खूप छान फ्लेवर येतो. तर इकडे बघू शकताय कांदा आता थोडा गोल्डन ब्राऊन झालाय. तर असं थोडा वेळ छान होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतरच मग टोमॅटो ॲड करायचा. तर मी ते एक टोमॅटो ॲड करते त्याच्यामध्ये. आणि टोमॅटो पण अगदी छान मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा, अगदीच त्याला तेल सुटेपर्यंत तेलामध्ये ठेवायचा. कांदा आणि टोमॅटो भाजण्याची प्रोसिजर मस्त झाली की मग छान होती पुढची रेसिपी पण. तर इकडे तेल सुटलंय त्याला, छान तेल सुटलंय. तर इकडे माझ्याकडे स्मितंचनची जिंजर गार्लिक पेस्ट आहे, ती मी ऑलमोस्ट 1.5 ते 2 चमचे घालते. जर घरी बनवलेली फ्रेश आलं लसूण पेस्ट असेल तर अजूनच छान फ्लेवर येतो. तर ती पण त्याचा कच्चेपणा थोडासा जाईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायची. आणि ती परतून झाल्यानंतर इकडे मी लाल तिखट टाकते. लाल तिखट म्हणजे आपली घरगुती मसाला चटणी जी असते ती आपल्या आवडीनुसार टाकायची. मीठ पण चवीनुसार, मीठ थोडं बेताने टाकायचं कारण आपण मटण शिजवून घेतलेलं असते त्याच्यामध्ये पण मीठ असतं, त्याच्यामुळं मसाल्यामध्ये पण थोडंफार मीठ असतं, त्याच्यामुळे थोडंसं मीठ कमीच टाकायचं. तर हा आहे सुहाण्याचा मटण ग्रेव्ही मसाला. तर इकडे मी पूर्ण अख्खं एक पॅकेट 1 किलो मटणासाठी यूज करते. तर ते पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं, कांदा टोमॅटो बरोबर अगदी छान मिक्स झालं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि 1 कप गरम पाणी ॲड करते मी. आणि थोडं जर आपल्याला कमी वाटलं कन्सिस्टन्सी बघायची, जास्त जर घट्ट वाटत असेल तर अजून 1 कप पाणी ॲड करायचं, पण गरम पाणीच ॲड करायचं म्हणजे थोडंसं छान टेस्ट लागते त्याची. गरम पाण्यानं टेस्ट त्याची राहते. आणि इकडे मी 1 किलो मटण वाफवून घेतलेलं आहे. तर नुसतं मीठ वगैरे हे टाकून तेलात तेल मीठ तर त्याच्यामध्ये वाफवून घेतलं आहे. आणि इकडे आता ग्रेव्ही छान शिजली आहे, झाकून ठेवायची ग्रेव्ही आणि शिजून द्यायची. तर इकडे छान शिजली आहे तर त्याच्यामध्ये आता मी मटण ॲड करते. तर मटण पूर्ण मसाला त्याला कोट करून घ्यायचा, परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवून मस्त मसाल्यामध्ये मटण परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ ठेवून द्यायचं. आणि नंतर लास्टला इकडे मी धनिया पावडर टाकते. लास्ट स्टेज, एकदम लास्टला सगळं झाल्यानंतर धनिया पावडर वरतून टाकायची आणि परत प्लेट झाकून ठेवायची. हिरवी कोथिंबीर असेल तर मस्तच. आणि इकडे कांदा टोमॅटो वगैरे पण चिरून छान तयार आहे. आणि हा आहे तांबडा रस्सा. आता बघा इकडे आमची सगळ्यांची ताटं वाढून घेतलेली आहेत, वाढून घ्यायला चालू आहे. आणि हे छान ताट मस्त मटण सुक्क, त्यानंतर कांदा टोमॅटो लिंबू. आणि हा आहे मुंगीचा रस्सा.
आमच्या मम्मींच्या हातचा आणि हा आहे मटणाचा रस्सा आणि ही अगदी घरच्या झुंजायची भाकरी. तर असा हा मेनू, बघूनच तोंडाला पाणी सुटते. आणि आमच्या नितीनला आता इकडे मीठ वाढत आहेत. तर जेवताना बघा आमच्या सगळ्यांची मस्त मजा मस्करी छान चालू असते, हसत खेळत जेवलं तर जेवणाचे दोन घास अजून चढतात. आणि या आमच्या मम्मी, ते अविनाश दादा आणि गणेश भाऊजी. तर असं आमचं जेवणाचं चाललं आहे. आणि आता पहिली रिॲक्शन नितीन दादांची कशी रिॲक्शन असते बघू. एक नंबर त्यांना पण आवडले, मम्मींना पण आवडले आमच्या. आणि अविनाश दादा, गणेश बघा इकडे, गणेश एक नंबर आफ्टर लॉंग टाइम. इकडे रियांश पण खाते आमचा टोमॅटो वगैरे. आणि आमच्या सगळ्यांचं जेवण चाललंय आणि एकदम मस्त हॅपीली आम्ही खात असते, दंगा मजा मस्ती करत. तर असं सगळीजण सोबत बसून जेवायला खूप छान मस्त मजा येते. आणि आता आम्ही मस्त सगळीजण मटणावरती ताव मारत आहोत. आणि अजून एक गुड न्यूज आहे, ते आता आमच्या अहो सांगतील तुम्हाला. खूप ठेचा खाऊन खाऊन शेवट त्याच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. असा हा गणेश उर्फ ओंकार चिले, त्याच नवीन करिअर मार्केटिंग मध्ये आता सुरू होत आहे. त्यातला आज त्याचा पहिला दिवस, आज त्याचं ऑफर लेटर पण आलेलं आहे. सध्या आपण सर्व कॉंग्रॅच्युलेशन गणेश, आणि तुझ्या भावी करिअर साठी तुला आमच्याकडे सर्वांच्याकडून शुभेच्छा. एकदम एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळालेला आहे.